चांदूर बाजार मधील बंद असलेलं सफाईचं काम सुरू करा, अन्यथा नगरपालिकेच्या आवारात कचरा आणून टाकू, असा इशारा भाजपने नगरपालिकेला दिला आहे। चांदूर बाजारमध्ये स्वच्छतेचे 3:13 वाजले आहेत, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय, तेव्हाची दखल घेण्याची मागणी केली आहे। अनेक दिवसांपासून साफसफाईचं कामकाज बंद असल्यामुळे डेंग्यू मच्छरांचा संसर्ग शहरात पसरला आहे। त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व स्थानिक नागरिकांनी चांदूर बाजार नगरपालिकेवर धडक देऊन बंद असलेलं सफाईचं कामकाज तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे। अन्यथा घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करून तो नगरपालिकेत टाकला जाईल, असाही इशारा दिला आहे। गतवर्षी डेंग्यूच्या प्रकोपामुळे चांदूर बाजार शहरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता। यातून चांदूर बाजार नगरपालिकेनं कोणताच धडा घेतल्याचं दिसत नाही। नगरपालिकेमधील स्वच्छता विभागामधील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा विभाग काढून अन्य अधिकाऱ्यांना देण्यात येत असतो। दरम्यान चांदूर बाजार नगरपालिकेच्या हद्दीतील गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कामकाज बंद असल्यामुळे डेंग्यू मच्छरांचा संसर्ग शहरात पसरला आहे। चांदूर बाजार नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून जे काम सफाईचं चालू होतं गावामध्ये, ते काम गेल्या 7-8 दिवसापासून पूर्णतः बंद असल्यामुळे फार मोठी आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे। सध्या सणासुदीचे दिवस चालू आहे, अशा सणासुदीच्या दिवसामध्येही आरोग्य विभागाकडून होणारी नियमित साफसफाई, ओला कचरा, सुका कचरा, गाळ उचलणे, हे सर्व काम पूर्णपणे बंद असल्यामुळे पूर्ण गावामध्ये मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सदर काम हे एका कॉन्ट्रॅक्टदारातर्फे करण्यात येत होतं, जो कॉन्ट्रॅक्टदार नगरपालिकेने नियुक्त केलेला होता, त्या कॉन्ट्रॅक्टदाराचे इथल्या स्थानिक मोठ्या एका नेत्याशी संबंध असल्याने त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा मनमानी कारभार या चांदूर बाजार नगरपालिकेमध्ये सुरू आहे। आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या मार्फत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्या कर्मचाऱ्याच्या मार्फत चांदूर बाजार नगरपालिकेच्या आरोग्य विभागात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। करोडोचा ठेका असतानाही गावाची स्वच्छता व्यवस्थित होत नाही, आणि गावातून निघालेल्या कचऱ्यावर कुठलीही पद्धतीने प्रक्रिया न होता त्याच्यातून खतनिर्मिती होत नाही। शासनाचं उद्दिष्ट आहे की गावातून निघालेल्या कचऱ्यातून खतनिर्मिती झाली पाहिजे। ही 14 वित्त आयोगातून जो निधी नगरपालिकेला मिळतो त्याची ती तरतूद असताना सुद्धा नगरपालिकेतून गेल्या 2 वर्षात एकही क्विंटल कचऱ्यावर प्रक्रिया न होता खत निर्मिती झाली नाही। याच्यावरून चांदूर बाजार नगरपालिकेत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे। मुख्याधिकारी आणि या ठिकाणचे आरोग्य निरीक्षक यांच्या संगनमताने कॉन्ट्रॅक्टदार फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी करत आहे, आणि सध्या तर काम बंद करून पूर्ण जनतेला वेठीस धरण्यात आलेला आहे। आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांना या गोष्टीकडे लक्ष देण्याकरिता वेळ नाही, आणि कदाचित त्यांच्याच संगनमताने हे सगळं होत आहे अशा पद्धतीचा जनतेमध्ये संभ्रम तयार होत आहे। येत्या काही दिवसात 1-2 दिवसात हा गलथान कारभार जर व्यवस्थित सुरू झाला नाही तर भारतीय जनता पक्ष आणि गावातील सर्व नागरिकांच्या वतीने आंदोलन उभारून सर्व गावातला कचरा ह्या नगरपालिकेच्या आवारात आणून टाकण्याचा या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, याचा गांभीर्याने नगरपालिका प्रशासनाने गंभीरता घ्यावी, अन्यथा सर्व प्रशासन या ठिकाणी दोषी राहील। घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करणे, गटर सफाई करणे, शहराच्या परिसरात झाडू मारण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने चांदूर बाजार शहरातील नागरिकांच्या घरात कचरा साचलाय, त्यातून दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। आरोग्य विभागातील इतरही कामं बंद असल्याने शहरातील साफसफाईचे 3:13 वाजलेले असून रोगाचा संसर्ग वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। चांदूर बाजारमध्ये रखडलेलं सफाई कामकाज तात्काळ सुरू झालं नाही तर ओला व सुका कचरा गोळा करून नगरपालिकेच्या आवारात टाकण्याचा इशारा भाजपाने निवेदन देऊन नगरपालिकेला दिला आहे। निवेदन देतेवेळी भाजपा तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, गोपाल तिरमारे, अजय उटाळे, संतोष उटाळे, शुभम किटुकले, सय्यद समीर, निलेश बोडखे, नाजीम अहमद, पंकज बोडखे, सागर अंबाळकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। सुयोग गोरले, चांदूर बाजार।